शाळा आहे पण शिक्षक नाहीत अशी अवस्था कर्जत तालुक्यातल्या झाडाणी जिल्हा परिषदेच्या शाळेची झाली आहे। शाळेत कायमस्वरूपी पूर्णवेळ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। पालकांनी तक्रार करूनही शिक्षण विभाग दखल घेत नव्हता। शेवटी या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनकडे धाव घेतली। शिक्षकांची वाट पाहणारे हे झाडाणी शाळेतले विद्यार्थी। रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील या शाळेत मुलांना दररोज अशी शिक्षकांची वाट बघावी लागते, कारण या शाळेला पूर्ण वेळ शिक्षकच नाहीयेत। जे तात्पुरते शिक्षक येतात तेही वेळेवर येत नाहीत, त्यामुळे मुलं शिकणार कशी असा गंभीर प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। 2 महिने झाले आमच्या शाळेला शिक्षक आहे पण टेम्पररी शिक्षक येतो, शिकवतो ठीक आहे पण त्या मुलाला काय डेव्हलप केलं पाहिजे, त्या मुलांमध्ये कोणत्या मुलाला कशाची गरज आहे हे त्या टेम्पररी येणाऱ्या शिक्षकाला माहीत पडत नाही। त्यामुळे आम्हाला एक प्रॉपर शिक्षक पाहिजे, कारण का विद्यार्थ्यांचा विकास हाच आमचा ध्यास आहे आणि हे पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाने मागणीची दखल करावी, नाहीतर आम्ही यापुढचे आमची पावलं उचलणार आहोतच। पालकांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या पण उपयोग शून्य। अखेर या पालकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। पालकांच्या तक्रारींची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम झाडाणी गावात पोहोचली, शाळेला भेट दिली, विद्यार्थ्यांना अडचण विचारली। शिक्षक येत नसल्यानं अभ्यासक्रम मागे पडल्याचं विद्यार्थी सांगत होते। दररोज वेगवेगळे शिक्षक येतात म्हणून तर आम्हाला काही समजत नाही। आमची परीक्षा झाली आहे, आमच्या शाळेत पोषण आहार मिळत नाही, आमचा अभ्यासक्रम सर्वात पाठी राहिला आहे, त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक पाहिजे। 40 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात होतं। सगळीकडे तक्रारी केल्या पण कुणीही दखल घेत नाही अशी खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली। खालापूर तालुक्याचे सभापती यांना लेटर केले, त्यानंतर ते लेटर आम्ही 6/9/2019 केले, कारण आम्हाला 15 ऑगस्टच्या दिवशी केंद्र प्रमुख इथं आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला शिक्षक केलो, म्हणूनसाठी आम्ही गप्प राहिलो, कारण त्यांच्यावर विश्वास ठेवला आम्ही। आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये शिक्षक आलेले आहेत, तरी पण ते शिक्षक असून पण आम्हाला परमनंट शिक्षक लवकरात लवकर आला नाही आहे, ही खंत आहे आमच्यासाठी आणि लवकरात लवकर शिक्षक यावा हीच आमची अपेक्षा आहे। विद्यार्थ्यांचं होत असलेलं नुकसान पाहता झी हेल्पलाईननं थेट गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे ही तक्रार केली। ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेतली नाही याचा जाबही विचारला आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं या शाळेवर कायमस्वरूपी शिक्षक नेमण्यात येईल असं आश्वासन दिलंय। झाडाणी शाळेमध्ये पर्यायी शिक्षकांची आम्ही आता व्यवस्था केलेली आहे। मी तसं केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकाऱ्यांना आदेश पण दिलेले आहेत, उद्यापासून तर सदरच्या शाळेचे कामकाज सुरळीतपणे चालू राहील अशा पद्धतीची मी दक्षता घेत आहे, तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला मी दिलेल्या आहेत। झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे आता झाडाणी शाळेवर पूर्ण वेळ शिक्षक रुजू होणार आहेत, मात्र शिक्षकांअभावी झाडाणी जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली। तक्रार करूनही शिक्षण विभागानं त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय। निदान आता तरी शिक्षण मंत्री याची दखल घेणार का हाच खरा प्रश्न आहे। रायगडहून अमोल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई।